या स्पर्धेचे नियम होले चेसिंग आणि रेसिंग कंपल्सरी। पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय, अगदी इनफील्डच्या वरून कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार आपण पाहतोय। नवना त्याच्या विरुद्ध, नवना त्याच्या बॅटमधून। इथे मात्र क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात। एका धावने नवनाथ पोहोचतो आपल्या वैयक्तिक सात या धावसंख्येवर। संघाची धावसंख्या ही बिनबाद सात। पहिले षटक मार्गस्थ आहे, नवनाथ पहिल्या षटकात आलतोय भावल या संघाकडून। वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिले षटक मार्गस्थ आहे, पहिले षटक प्रगतीपथावर। यावेळी पावलांचा वापर करून फटका खेळलेला आहे, चेंडू निघून जाईल। वन बॉल सीमा पार हा चौकार, वाट शॉट। आपल्याला पाहायला मिळते चौकोनाने संघाची धावसंख्या वाढून होती, धावपीकर 15 धावा। पॉटीच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना दोन्ही सलमेचे फलंदाज आपण पाहतोय। यावेळी अगदी खुलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलेला फटका आपण पाहतोय। या लॉंग ऑफ रिजन मध्ये धाव करण्याचा मानस होत, इथे धाडसी केला गेला होता, मात्र सुदैव आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले नॉर्थ इंग्लंडचा फलंदाज। इथे मात्र धावसंख्येवरून बदल, धावपलीकर 18 धावा, सिंगलने धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे। पहिले षटक मार्गस्थ आणि P1च्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते। आजच्या दिवसामधील पहिला सामना इताडे विपक्ष भावाले या दोन संघामध्ये आपण पाहतो। इताडे संघाने आक्रमणाला सुरुवात अगदी पहिल्या चेंडूपासून केलेली आहे। यावेळी मात्र फटका फसलेला आहे, पॉइंट रिझर्व मध्ये झेल आणि पहिला फलंदाज फेल होतोय। पहिला हादरा इताडे या संघाला। आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। यानंतर सामना आपण पाहणार तर मेहर 11 बापगाव विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार या दोन संघामध्ये। दोन्ही संघांना आपण जर उपस्थित असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे। बापगाव संघाचा संघ नाईक आणि लोणार संघाचा संघ नाईक। नेक्स्ट मॅच लोणार विपक्ष बापगाव या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आज निंबोली संघाला, सावत संघाला, गोलिवली संघाला, पिशे संघाला, कशिवली संघाला आणि वडफे संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। मात्र पहिला सामना इताडे विपक्ष भावल या दोन संघामध्ये आपण बघतोय। राहुल येतोय गोलंदाजी करण्यासाठी, दुसरं षटक करण्यासाठी।
पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक बाद 16 अशी धावसंख्यांमध्ये नवनाथ बाद होऊन फॅलमध्ये परतले, ज्यांनी बाद होण्यापूर्वी तीन चेंडूचा सामना करताना आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक षटकाचा समावेश होता। दुसरं षटक राहुल घेऊन आलेलं आहे व्हीआयपी डाइज इन करून वालताना राईट अमोर द स्टंप येलो मात्र सर्व एक चेंडू खोलवर टप्प्याचे चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता। चांगली सुरुवात गोलंदाज राहुल अगदी पहिल्या चेंडूवर होल देताना फलंदाजाला। आजच्या दिवसामधील पहिला सामना भावाली विपक्षी इताडी या दोन संघामध्ये सध्या सुरू आहे। नाणेफेक हाडल्यानंतर इताडी संघ प्रथम फलंदाजी करताना पावलांचा वापर करून हा लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका मात्र सरळ लॉन्गच्या हातामध्ये दुसरा विकेटचं पतन, दुसरा फलंदाज झेलबाज रूपाने बाद। दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत। न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर होतोय इतर संघाकडून साईनाथ। नवनाथ याने शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं आणि राहुल आपल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थिर आहे, धावपट 16 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे या क्षेत्ररक्षक, तिथे आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतात, एका धावीने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज। दैवत एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन करतोय। आता मात्र स्ट्रायकर एंडला साईनाथ आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या सिंगल वाढून होती ते धावपिलकावर सतरा धावा। यावेळी मध्ये दैव त्याच्या बॅट मधून फटका, फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली नवनाथ ना आपण पाहतोय दैव त्याची गेली संपुष्टात येते। नवनाथ त्याने आतापर्यंत दोन झेल पकडलेले आहेत, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळते। सेफ अँड भावाली संघाचा नवनाथ आपल्याला पाहायला मिळते, अगदी वॉल ऑफ भावाली म्हटलं तर वाघ ठरणार नाही। धावसंख्या 17 आणि 17 वर तिसरा खतरा, कारण तीन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत। रितेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या दिवसामधील पहिला सामना सध्या सुरू आहे, यावेळी मात्र फटका फसलेला इथे मात्र आपण बघूया बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल सीमापार हा चौकार। वेलकम राहुल, राहुल भोईर सरांचं इथे आगमन झालेलं आहे, व्हॉइस ऑफ मानेरे आपले हार्दिक स्वागत आहे। आणि राहुल गोलंदाजी मार्गावर आपल्याला भावाली संघाकडून पाहायला मिळतोय। आतापर्यंत तीन फलंदाज बाद झाले आहेत टॉप ऑर्डरच्या फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, यावेळी मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता। फाईन लेग रिझनमध्ये एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात अतिशय वेगाने।
सिंगल ने संघाची धाव संख्या 22 षटकाची समाप्ति झालेली आहे। दोन षटकाची समाप्ति, दोन षटक समाप्तीनंतर इतरे संघाची धाव संख्या 3-22 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द सेकंड ओवर। नेक्स्ट मैच आपल्याला पाहायला मिळालेला मेहर 11 बापगाव विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार या दोन संघामध्ये धाव संख्या दिली ती धावपळी 22 धावा। नक्कीच या इनिंग नंतर पेनल्टी ऍड केली जाईल, दोन दोनची पेनल्टी। नक्कीच 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नसल्यामुळे दोन दोनची पेनल्टी भवाली संघाला दिली गेली आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर त्या दोन धाव धावपळ्यामध्ये जोडल्या जातील। नेक्स्ट मॅच बापगाव विपक्ष लोणार या दोन संघामध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघाचे संघ नाही, आपण जर आला असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे। मेहर 11 बापगाव विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय इताडे विपक्ष भावाल या दोन संघामध्ये। यावेळी क्लीन बॉल दांडी गोल, फलंदाज बाद, चौथा फलंदाज बाद होतोय इताडे या संघाचा। चौथा फलंदाज रितेश बादून फेल मध्ये परतलेला आहे। बादूनपूर्वी एका चौकाच्या मदतीने 5 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे। नवीन फलंदाज सहाव्या क्रमांक खेळण्यासाठी गोरखनाथ येतोय। तिसरं षटक मार्गस आणि विनोद याने अगदी आपल्या पहिल्याच चेंडूवर तिसरं षटक आदलताना विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे। नवीन बॅटर गोरखनाथ साईनाथ ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। तर पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज विनोद। यायला चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे। पॉइंट रिझर्व मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट, एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल। धाव संख्या सिंगल आहे, वाढून होती ती धावपळीकडे 23 धाव 23। थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक मार्गस्थ आहे। आपण आजच्या दिवसामधील पहिला सामना इताडे विपक्ष भावाले या दोन संघामध्ये पाहतोय। एवन जोडी आयोजित एवन शो सरपंच उपसन चषक अमने पडा 20-23 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय। यायला फोर्स केलेला चेंडूला फटका फसलेला आहे, इथे मात्र नवनाथ चेंडू खाली तिसरा झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल। नवनाथ याने या इनिंग मध्ये तिसरा झेल पकडलेला आहे। पाच फलंदाज बाजले, निम्मा संघ गारत, नवीन फलंदाज ऋतिक आता मात्र सातव्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे। धाव संख्या 23 आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी आतापर्यंत विनोद हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण तीन चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केलेली आहे आणि दोन महत्वाचे विकेट त्याने चटकावलेले आहेत। यावेळी फुलटाच चेंडू धाव चेंडूला टर्न केलेला आहे। या मेडिकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, थोडासा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आणि जिथे एक धाव होते तिथे दोन धाव फलंदाज पूर्ण करतायत। या दोन धावीने धावपलकामध्ये बदल, धावपलक पोचतोय तो 25 ओव्हर सिल्वर जुबली
क्वार्टर सेंचुरी धाव संख्या इटाली संघाची धावपळकर झलकली जाते। तिसरे षटक प्रगतिपथावर असताना आजच्या दिवसामधील पहिला सामना इटाली विपक्ष भाववाले या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी मात्र स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हलूवर चेंडू हाताळला होता आणि चेंडूवर बोटे फिरवले होते, कुठल्या प्रकारची धाव नाही। धाव संख्या स्थिर, धाव पलकावर 25 धावा 25। यावेळी मात्र चेंडूला ऑन साइडला टोलवलंय क्षेत्ररक्षक, तिथे सज्ज आहे, मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकच रूपांतर इथे मध्ये दुहेरी मध्ये करताना आपण पाहतोय। धाव संख्या धावपळीकडे 27। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27 धावा। तर पॅनल्टी आम्ही नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करतोय। धावसंख्या 29 सुधारित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29। दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, जी पॅनल्टी भावाले संघाला दिली गेलेली आहे, 12 मॅन ट्रेसिंग मध्ये नसल्यामुळे ती पॅनल्टी इथे ऍड केली गेलेली आहे आणि धावसंख्या 29 होते। शेवटचे षटक हदलण्याची जबाबदारी संघाने शुभम याच्यावर सोपवलेली आहे। धावसंख्या 29 आपण पाहतोय या प्रथम फलंदाज करताना इटाली संघ आणि 5 फलंदाज बाद होऊन फील्ड मध्ये परतलेले आहे, निम्मा संघ गायब झालेला आहे। आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण सरपंच उपसरपंच चषक अमनेपाडा 20-23 मध्ये पाहतोय। या कालपासून या स्पर्धेची चर्चा ऐकायला मिळते कारण अतिशय एवन आयोजन एवन जोडीच्या माध्यमातून केले गेलेले। यावेळी समोर केलेले डाऊन द ग्राउंड स्टेट हिट, चेंडू निघून जाईल लॉग ऑफ आणि लॉग यांच्या मधून सीमा पार चौकार। अमनेपाडा गावचे समाजसेवक सतीश पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये 40 धावा 40। यावेळी इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही, या शॉर्ट फायनल रिझन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात। सिंगल धाव संख्या वाढून होते, धावपळीकडे 41 धाव 41। शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना शुभम शेवटचे षटक बदलतोय भावाल या संघाकडून। यावेळी मात्र फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन, चौथा झेल एकाच इनिंग मध्ये पकडताना नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय। चेन्नईमध्ये सर्वाधिक झेल नक्कीच आतापर्यंत पकडले आहेत नवनाथ यांनी, सेफ आहे ना आपण पाहतोय कारण 4 फलंदाजांचे झेल त्यांनी पकडले आहेत। धावसंख्या स्थिर आहे, धावपळकर 41 धावा, 6 फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये परतलेले आहे। नवीन फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्यानंतर मात्र नक्कीच उरतता ग्राफ आलेख आपण पाहतोय। दुसऱ्या षटकामध्ये 6, त्यानंतर 5, शुभम व्यापीडाइज इनकडून वळताना
फुलटा चेंडू आणि दांडी गोल, मधली एसटी उखडलेली आहे, फलंदाज बाद क्लीन बॉलच्या रूपाने। तर अशा प्रकारे निर्धारित चार षटकांमध्ये प्रथम फलंदाज करताना इतारे संघाने आपल्या धावपळीकडे धावा झळकवल्यात, त्या 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे भावाल या संघासमोर। मेहर इलेवन बापगाव संघाचा संघनायक आणि शिवशक्ती स्पोर्ट्स चा लोणार संघाचा संघनायक आपण जर आला असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे। मेहर इलेवन बापगाव आणि शिवशक्ती स्पोर्ट्स चा लोणार आपल्याला सेवरचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मेहर इलेवन बापगाव व विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार या दोन संघामध्ये। हॅलो हॅलो चेक। सन्माननीय सुखदेव पाटील यांचं आगमन झालेलं आहे, जे समाजसेवक आहेत अमने पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून। गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। स्पर्धेचा दुसरा दिवस नक्कीच आपल्याला नक्की पाहायला मिळेल। कालचा दिवस अक्षरशः जेबी स्पोर्ट्स अमने पाटाचा राहिला, जबरदस्त कामगिरी करत असताना अंतिम सामन्यामध्ये किरवली संघाला पराभूत करून तो संघ सुपर थ्री मध्ये आलेला। सरपंच उपसरपंच चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो, एवन जोडी आयोजित ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। आमच्या नक्कीच गणेश भाऊ असतील, विजय भाऊ असतील, यांची अपाट मेहनत आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी। शैलेश जाधव नक्कीच यांचं देखील चांगलं सहकार्य आणि जेबी स्पोर्ट्सचे सर्वच खास करून बघतो आपण जे खेळाडू आहेत त्यांची देखील भरपूर मेहनत आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी पाहायला मिळते। मग एक सूचना अशी येते, जर चेंडू खराब असेल किंवा चेंडू खेळण्यासाठी तो योग्य नसेल, बॅटरने चेंडू चेक करायचे, बॅटरने लगेचच तो चेंडू अंपायरकडे द्यायचे आणि अंपायरला जर वाटलं की ते चेंडू योग्य नाही आहे तर आपण चेंडू चेंज करू शकतो, या गोष्टीची नोंद घ्यावी। कारण का ती मुभा अंपायरला आहे, मग अंपायरला आपण लगेचच दाखवायचं की हा चेंडू व्यवस्थित नाही आहे आणि अंपायरने जर नक्कीच ते मान्य केलं किंवा अंपायर त्याला ॲग्री असेल तर आपण नक्कीच तो चेंडू चेंज करून तुम्हाला देऊ शकतो। आता मगाशीच मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला आणि सोमनाथजी ठाकरे, सोमनाथजी काकडे तेव्हाच बोला ठाकरे कसं काय, सोमनाथजी काकडे यांचं नक्कीच आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत लगेचच बघा ती व्यवस्था करूनच आलेल्या आहेत। शीतपेय नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल, टॉस विनिंग कॅप्टनला नक्कीच काकडे सरांकडनं मात्र आम्हाला स्वयंकीच चांगली व्यवस्था आणि बघा ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी बघतो आपण। चला आपण लगेचच मॅच ऑन करायचे। लोणार संघाच्या कॅप्टन इथं पोहोचलेला आहे शिवशक्ती, मेहर इलेवन बापगावच्या कॅप्टन। बघा दोन्ही टीमनं जर उशीर केला तर मॅच 3 ओव्हरची। कारण का ऑलरेडी एक्स्ट्रा संघ आहेत आपल्याकडे, अजूनही काही संघ वेटिंगला आहेत। स्पर्धाच तशी आहे ते प्रत्येकाला खेळायचं। अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलाय,
सामन्याला करूया सुरुवात। गेम ऑन। पहिला बॉल फुल टॉस होता आणि त्याला सीयर करत असताना जास्त काय जोखीम घेतली नाहीये बॅटरने। आय थिंक लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असावा। विनोद आणि बघतो आपण नागेश जोशी दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बावले संघ मैदानाच्या आतमध्ये। जय बजरंग रे वीरेन स्पोर्ट्स बावले त्यांच्या अगेन्स्ट जानू स्पोर्ट्स इताडे अशी नक्कीच आपल्याला मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। सोमनाथ जाधव आणि वसंतजी काकडे यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं आपलं देखील हार्दिक स्वागत। चला भाई आपण प्लीज थोडं कमी घ्यावं। वीरन स्पोर्ट्स भावाले आणि जानू स्पोर्ट्स इताडे मध्ये आपल्याला नक्कीच मॅच पाहायला मिळते। पहिला सामना आजच्या दिवसातील दोन टीम मध्ये नक्कीच आपण एन्जॉय करीत आहोत। हेवन जोडी आयोजित सरपंच उपसरपंच चषक आमनेपाडा ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। सेकंड डे मध्ये आपण आहोत। पहिली मॅच टर्न करण्याचा प्रयत्न फटका चांगला फाईन गेलेत तिकडे बघतो आपण। फाईन लेग मध्ये कोणी फिल्डर नाहीयेत मात्र नशिबाची साथ लागते थोडीशी। तिथे आउटफील्ड जे ती खराब असल्या कारणानं चेंडू लगेच जागेवरतीच थांबला आणि त्याचा फायदा मात्र जानू स्पोर्ट्स इताडे संघाला होत असताना दावेत ना मिळते। एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एक नंबर स्कोरबोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय। दोन्ही आकड्यावरती धाव फलक आहे। काल स्पर्धेला सुरुवात झाली आणि चर्चेत राहणारी ही क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळते। भरपूर असे नक्कीच टीम्स आहेत त्यांना देखील खेळायचं आहे। पुढल्या वर्षी नक्कीच आम्ही प्रयत्न करू मोठा शेड्यूल ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून प्रत्येकी संघाला खेळण्याची संधी मिळेल। आणि अजूनही 204 संघ जे आहेत की ते अजूनही कॉलवरती आहेत आमच्या नक्कीच आयोजनाची नक्कीच चर्चा करत आहेत संपर्कात आहेत की आम्हाला संधी द्या खेळण्याची तर बघूया आयोजक योग्य तो निर्णय नक्कीच घेतील कारण का प्रत्येकाला खेळायचं आहे या स्पर्धेमध्ये। यावेळेस नक्कीच हा फटका चांगला आहे रन्स देखील चांगला मिळतील। सन्मान्य श्रीमान राकेशजी डिगाळकर यांचं आगमन झालेलं आहे। विद्यमान उपसरपंच किरवली नक्कीच इताडेच्या आपण बघतोय जे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या देखील माध्यमातून सरपंच उपसरपंच आपण चषक बघितला होता। एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि श्रीमान नक्कीच विद्यमान उपसरपंच श्रीमान आमचे मित्र राकेश दादा दिगाळकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं। आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे आपलं वेलकम आहे या आपण व्यासपीठावरती। संघाचे धावसंख्या 6 यावेळेस हा फटका प्रतिमे डीप मध्ये कोणी तिकडे फिल्डर देखील उपस्थित नाहीत। आउटफील्ड फास्ट आहे चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त बॅटिंग होत असताना बॅक टू बॅक विनोदच्या बॅट मधून हा चौकार दुसरा। चांगलं संगीत। चला कॅप्टन लगेचच पोहोचायचं आहे शिवशक्ती क्रिकेट संघ लोणारचे कॅप्टन आणि नक्कीच मेर 11 क्रिकेट संघ बाबगावचे कॅप्टन आपल्या लवकरात लवकर राहुल आपण जर आला असाल आर्यन तर आपण लगेचच पोहोचायचंय। शिवशक्ती लोणारचे पोहोचलेले थोडं सहकार्य करावं। पुढील चेंडू हा फुल टॉस आहे फक्त दिशा दिली आहे अप्रतिम फटका रन्स देखील चांगला मिळतील। चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय सरपंच षटकार। सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतो एकूण 16 आकड्यावरती स्कोर बोर्ड 16 रन्स इन बोर्ड टार्गेट मॅच मध्ये बघतो आपण 42 होत आणि मेरेलवन बाबगाव संघ देखील इथे उपस्थित झालेला आहे। कॅप्टन लगेचच आपण यावा टॉस साठी अकोटा पाचा पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त दिशा दिली खाली क्षेत्रामध्ये डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। विनोदने सध्या तरी जिम्मेदारी घेतली आहे आणि बॅक टू बॅक आपल्याला मोठे फटके पाहायला मिळते। 10 देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार। आयोजक गणेश पाटील सामान आयोजक शैलेश जाधव सामान। थँक्यू।
सन्माननीय रमेशजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, ज्यांने पाट्याचे नक्कीच उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जे सिनियर खेळाडू देखील राहिलेले आहेत, बघा या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं सहकार्य पाहायला मिळालं. सगळ्यांचे आवर्जून आपण उल्लेख करू, खास करून मनोदय मासासाठी नक्की जे आकर्षक ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. अनिल पाटील, विजय पाटील आणि संकेत पाटील यांनी त्यांचा मनापासून आभार. सुंदर अशी कॅप आहे मनोदय मासासाठी, त्याचे पुरस्कर्ते त्याचे स्पॉन्सर रवींद्र जाधव सर आहेत, त्यांचा मनापासून आभार. जो गिफ्ट एम्पर आहे तो नक्कीच आम्हाला स्पॉन्सरशिप केलेला आहे. सुखदेवजी बारशी जे माजी उपसरपंच आहेत आणि विष्णूजी गोडे जे आमनेगावचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून मनापासून आभार. अजून एक गिफ्ट एम्पर नक्कीच आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे, नक्कीच राहुल पाटील जे उद्योजक आहेत त्यांचा देखील मनापासून आभार. तसेच शीत पेश आम्हाला व्यवस्था लाभलेली आहे रंगनाथजी पाटील जे नक्कीच वडपे राहुलजी पाटील जे वडपेज आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट एम्पर आणि त्याच्यानंतर आमने पाट्याच्या सन्माननीय रंगनाथजी पाटील यांनी आम्हाला शीतपेची व्यवस्था केली, त्यांचं मनापासून आभार. आणि टॉस विनिंग कॅप्टनला सुंदर असं शीतपे आहे त्याची व्यवस्था नक्की आमचे सोमनाथजी काकडे यांच्या माध्यमातून, त्यांचं मनापासून आभार. नक्की ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं नक्कीच पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय, सगळ्यांचंच मनापासून आभार. अजून नक्कीच स्पॉन्सरची नावं आमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पहिल्या वर्षा अखेरीस 20 धावा स्कोरवरती, अजूनही 22 गरज आहे. आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे. अपील आपल्याला पाहायला मिळाली, मात्र बघतो आपण अंपायर तिकडे सहमत नाहीयेत. अंपायर निर्णय जो असेल तोच नक्कीच मान्य करावा लागेल. दैवत आलाय, दैवत एक चांगला अंपायर देखील आहे. आता मात्र तो सध्या तरी बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 22 गरज आहे. पुन्हा एकदा थोडेसे स्टेप आउट झाले बॅटर, ड्राईव्ह करतो, थोडीशी खराब फिल्डिंग झालेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच होत असताना, भरपूरच चुका करत असताना या मॅचमध्ये बघतो आपण जानू स्पोर्ट्स इताडे संघ. इताडे म्हटलं की नक्कीच जगन शेठ पाटील जेताडे गावचे नक्कीच विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा असा संघ नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला. फटका चांगला आहे, तिकडे डीप मध्ये फिल्डर देखील आहेत उपस्थित. फिल्डिंग यावेळी चांगली झालेली आहे. चेंडू चोसून फेक करेपर्यंत दुसरीचा कॉल होता, मग तिथं एकच धाव घेतली जाते. नागेश यांनी बघतो आपण विनोद मध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या जाते. एक न पुढे स्कोर कार्ड आपल्याला ऐकून पाहायला मिळतो. 23-23 धावा. मनोहरजी बजागे जे किरवली गावचे आहेत त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील चांगलं सहकार्य आहे या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. ज्यांचं ज्यांचं सहकार्य त्यांची नावं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल मी. बघा विकेट नक्की सुंदर आपल्याला, म्हणजे नक्कीच त्याला जी पेंट आपल्याला पाहायला मिळते, जो सुंदर कलर आपल्याला पाहायला मिळतो, नक्कीच त्यांच्याच माध्यमातून ती कलाकारी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यांना विनंती आहे, दादा आपण देखील या व्यासपीठ आपलं हार्दिक स्वागत आहे. चला आपण टॉसची तयारी करूया. कॅप्टन इथं पोहोचलेले आहेत. ओमकार तूच कॅप्टन आहेस, चला आपण लगेचच टॉस करू. धुमाल सर साईडला खेळण्याचा प्रयत्न. शिवशक्ती लोणारचे कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे लवकर. आमिर चल लवकर चल. एकदा इथन मेल एकदा वेतन मिळतं. बघा सामना आपल्याला अजिबात थांबवायचंच नाही, कारण का शेड्यूल मोठा आहे. डीजे मास्टर माईकची व्यवस्था करायची आपल्याला. आता पाण्याची मागणी केली, ते पाणी घेऊन जायचंय सकाळपासूनच. आज देखील दोन ओव्हरचा केस संपला. संघाचे धावसंख्या बघतो आपण 25 वरती. अजूनही नक्कीच विजयासाठी या मॅच मध्ये धावांची गरज असताना आम्हाला स्कोर नक्की सांगतील, माहिती देतील. मात्र टॉस महत्वाचा आहे, तो आपण करूया. धुमाळ सर आपण टॉस क्लिअर करा. तर टॉस साठी दोन्ही संघ नाही, आपण टॉस बॉक्स मध्ये या.
लोणार संघाचे संघनायक आमिर आपण या रमेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या सुभाष ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. मेहर इलेवन बापगाव विपक्ष आपण पाहतोय अशिवशक्ती स्पोर्ट्स लोणार या दोन संघामधील पुढील सामना. तर आमच्या मान्यवरांच्या सुभाष ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. हे टॉस कॉइन आपण पाहू शकता एका बाजूला ए वन जोडी तर दुसऱ्या बाजूला ए वन शो सरपंच उपसरपंच चषक. ए वन जोडी कॉल आहे मात्र टॉस लोणार संघाच्या संघाने जिंकलेला आहे. तर सोमनाथ काकडे स्पॉन्सर हे शितवे नक्कीच दिलं जाईल टॉसविन संघनायकाला हे आपण पाहू शकता. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण लगेच जाणार आहोत कॉम बॉक्स मध्ये. हॅलो 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 हॅलो. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर लोणार संघाचा संघ नाही डिसिजन आमच्यापर्यंत कळवेल. एवढा का बेस बेस दिलेलं तुम्ही माईकला भाई. यावेळेस हा देखील चेंडू सुंदर होता मात्र विकेट किपर कडनं चूक होत असताना मॅच एक्विबेशन आय थिंक 12 मध्ये बनवायचे होते 18 आणि या पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला रितेशचा. त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे म्हणजे अजून या मॅच मध्ये बघतो आपण आय थिंक धावांची गरज आहे. 17 गरज आहे. 10 चेंडू सन्माननीय मच्छिंद्र पाटील जमने पाड्याचे त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतो वेलकम. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. थोडंसं बेस कमी कर ना बाबा इगो काढून टाक. चांगली मॅच होईल यामध्ये शंका अजिबात नाही मात्र या देखील पुढचा सामना आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. शिवशक्ती क्रिकेट संघ लोणार आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मेहर इलेव्हन बापगाव. ही लढत नक्कीच सरपंच उपसरपंच ट्रॉफीमध्ये झाली होती. त्यांचे राकेश दत्ता दिघाडकर यांच्या नक्कीच मेगा इव्हेंट मध्ये आय थिंक तेव्हा अपयश आलं होतं मेहर इलेव्हन बापगावला. मात्र यावेळेस हा फटका सुंदर स्टँड अँड डिलिव्हर रन चांगला मिळतील. पाठवला चेंडू बॉर्डर यांच्या बाहेर आला हा सरपंच षटकार. अजूनही 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू सके बाकी. एका मोठ्या फटक्याने लगेच सामन्याचं समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका स्क्रोध विकेट डीप मध्ये इकडे फिल्डर आहेत. फिल्डिंग आवेची चांगली झाली. चेंडू शोधून फेकरपर्यंत वेगानं धावायतन 2 कंप्लीट करत असताना संघाच्या आताला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 33 धावा 9 धावेची गरज अजून वेलेकर. 8 चेंडू शिल्लक. चला दोन्ही टीमना लगेचच समोर यायचंय. तुम्हाला समोरून प्रवेश करायचे. बॅटिंग करणाऱ्या संघांना खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचे. यावेळेस हा फटका धावेत खेळायला टायमिंग एवढे सुंदर नाहीये. मिसामिंग शॉट कॉलिंग नाहीये दोघांमध्ये. मात्र झेल इथला कंप्लीट झालाय फायनली. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये झाला कमबॅक. आली महत्वाची विकेट फलंदाज बाद. पुढच्या मासात टॉस झालेला आहे. टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनने लगेचच निर्णय सांगायचा आम्हाला.
शिवशक्ती लोणाड आणि मेरे लोन बाबगाव मध्ये आपल्याला यापुढची मॅच पाहायला मिळेल. मात्र सध्या तरी जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये तर आर क्रिकेटचा पहिला स्मॅश मध्ये नक्कीच आपण एन्जॉय करीत आहोत. जबरदस्त आचार देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड नक्कीच आता मात्र तांबडील 33 वरती पहिला धक्का लागलेला आहे. सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. इथं एखादी विकेट अजून घेतली तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला चांगली पाहायला मिळेल. मध्ये एखादा मोठा फटका इथं या मॅच मध्ये नक्कीच बावाले संघ पुन्हा एकदा मॅच कोली करू शकेल. सध्या तरी बॉलिंग चांगली होती. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये नक्कीच नवनाथ पोहोचलाय. नवनाथनं जबरदस्त झेल पकडलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. चांगली त्याची फिल्डिंग राहिली होती. मग एक चांगला हा देखील बॅटर आहे. ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सध्या तरी गरज नव्हती. अजून काय धावा इथं मिळतील का? सध्या तरी एक एक धाव खूप महत्वाचे आहे. आणि इथनं नक्कीच या दोन धावा मिळत असताना एकच असती तर नक्की शेवटच्या षटकामध्ये 8 राहिल्या असत्या. आता अजून या मॅच मध्ये 7 धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या देखील आपण गोष्टीची नोंद घ्यावी. विकेट किंवा टॉसला जास्त महत्व नाही या स्पर्धेमध्ये. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. म्हणून आपण लगेचच वेळ न घेता सामन्याला करायची सुरुवात. 6 चेंडू शिल्लक आहेत. 7 गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. यस डीजे सर. डीजे थोडेसे बिझी आहेत, हरकत नाही, नंतर प्ले करूच आपण. सात धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत. चला जानू सोशिदाडे संघ आपण लगेच मॅच ऑन करायचे. जास्त वेळ न घेता पहिलं षटक मोठं राहिलं. त्याच कारण या मॅच मध्ये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विलियन स्पोर्ट्स बावाले संघाचा पगडा भारी आपण असं नक्कीच म्हणू. पहिल्या ओव्हर मध्ये 20 अक्षयनं खर्च केला. त्याच्यानंतर वेलेकरनं कमबॅक केला. त्यानं फक्त 5 रन खर्च केला. पुन्हा एकदा रितेश नकरा खर्च केला. विघ्नेश आलेत बॉलिंग मार्क वरती. 7 धावा त्याला रोखायचे आहेत. एवढं सोपं नसेल 7 धावा रोखणं. ज्या अनुषंगानं बॅटिंग ऑर्डर भरपूर चांगला आहे बावालेकडे. इनसाइड आउट फटका प्रतिमे. डीप मध्ये इकडे कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीये. दूरवरनं पोहोचण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा प्रयत्न मात्र एवढा चांगला झालेला नव्हता. त्याच कारण धावा इथे मिळत असताना 4. चार धावा इथं मिळत असताना मॅच आता मात्र कुली होते. विरन स्पोर्ट्स बाबाले टीमच्या बाजूने 3 धावेची अजूनही गरज आहे. निर्णायक 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल 3 रन असं इक्वेशन आणि समीकरण या मॅच मध्ये. तुम्हाला सर टॉस कोणी जिंकलेला आहे? शिवशक्ती. लोणार संघ आमिर निर्णय आपण लवकरात लवकर पोहोचवा. अभेचा देखील फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा. आता मात्र मॅच ट्राय झालेली आहे. स्कोरची लेवल झालेली आहे. फक्त 1 धावेची गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सन्मान्य रमेश पटेल यांना आपण सन्मानित करूया. ऍडव्होकेट गणेशजी पटेल यांच्या शुभाशय आपण सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी आकर्षक अशा 2 ज्या कूलर आहेत त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत. अनेक ते चांगले खेळाडू देखील आहेत. त्यांच्या काळामध्ये नक्कीच एक अप्रतिम त्यांना क्रिकेट खेळलेला आहे. त्यांचा आपण आज सन्मान करीत आहोत. स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ऍडव्होकेट नक्कीच आमचे गणेशजी पाटील यांच्या शुभाशय आपण सन्मान करतो. थँक यू सो मच. मनापासून आभार. तुमचं सहकार्य खूप महत्वाचं होतं क्रिकेट टुर्नामेंटसाठी नक्कीच. ऍडव्होकेट मच्छिंद्र पाटील यांचं सन्मान आपण ऍडव्होकेट गणेश पाटील यांच्या शुभाशय करू. मग नक्कीच आपला अग्री समाज कुठेच मागे नाहीये. तुम्हाला प्रत्येकी क्षेत्रात पाहायला मिळेल. ऍडव्होकेट असतील त्याच्यामध्ये बघतो आपले डॉक्टर असतील, चांगले खेळाडू आहेत,
आता नक्कीच काही दिवस अगोदर आपण बघितलं एक मॅजिक सर देखील झाल्या ताई, त्यांचं नाव नक्कीच माझ्यापर्यंत अजून कन्फर्म एवढं लक्षात नाही, मात्र कुठेच कमी नाही आहेत आपला समाज जो आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला डॉक्टर, वकील, मॅजिस्टरच फक्त बाकी होतं, ते देखील झालेलं आहे. पायलट आहेत, एअरफोर्समध्ये देखील काही गणेश पाटील सारखे काही नक्कीच असे जे आहेत व्यक्तिमत्व ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, प्रत्येकी क्षेत्रामध्ये नक्कीच. आणि आता मात्र ॲडव्होकेट आपल्याला पाहायला मिळतील. ॲडव्होकेट म्हटलं की कायद्याची उत्तम माहिती, दोन्ही ॲडव्होकेट सोबत आहेत. सध्या तरी गणेश आमचे नक्कीच स्पर्धेचे लाडके आयोजक जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण करतोय. लक्ष्मणजी काकडे, आपण काकांना सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपला बहुमूल्य वेळ आपण दिलास त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. शिवशक्ती लोणार, प्लीज नंबर दिवशी विनंती आहे, बघा सामना थांबल्याला थोडं सहकार्य करावं, लवकरात लवकर आपल्याला मॅच देखील ऑन करायची, शेड्यूल मोठा आहे. आपण काकडे काकांना सन्मानित करतोय. आमच्या ॲडव्होकेट मनापासून आभार. सतीश पाटील, तसेच सन्माननीय सतीश पाटील आपण यांना देखील सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ॲडव्होकेट गणेशजी पाटील यांच्या शुभास्ते आपण हा देखील सन्मान करीत आहोत. मनापासून आभार, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तसेच सुखदेव पाटील आपण यांना देखील सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ॲडव्होकेट या स्पर्धेचे लाडके आयोजक गणेशजी पाटील यांच्या शुभास्ते आपण हा देखील सन्मान करीत आहोत. सुंदर असा सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि महेश आपुलकीची प्रेमाची शाल देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. आपला जो महत्वाचा वेळ आपण दिला आहे स्पर्धेसाठी, सरपंच उपसरपंच चषक आमणेपाडा, सध्या तरी या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते या विभागात. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट किरणजी तळे आणि नक्कीच त्यांची पुन्हाची पूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करीत आहे. आमच्या ऑफिशियल अंपायर्स देखील भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. शिवशक्ती लोणार, आपण प्लीज थोडं सहकार्य करावं, लवकरात लवकर आपल्याला जो निर्णय आहे त्याच्यावरती लगेचच आपण अंमलबजावणी करावी आणि फिल्डिंग असेल तर फिल्डिंगसाठी उतरावं, अन्यथा बॅटिंग असेल तर बॅटिंगसाठी उतरावं. दोन धावीची पेनल्टी शिवशक्ती क्रिकेट संघ लोणार संघाला मात्र आता लागतीये. आणि अजून येत्या 5 मिनिटांमध्ये जर संघ उतरला नाही तर अजून काय पेनल्टी लागेल. आता आयोजकानं स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे शिवशक्ती लोणार टीमला दोन धावीची पेनल्टी लागती आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. आम्ही जर अजून 5 मिनिटांमध्ये आपण उतरले नाही तर अजून काही धावांची पेनल्टी, या सूचना आयोजकांच्या आहेत, आमच्या पर्सनल नाहीयेत, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जशी सामना सुरुवात होईल कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे शुभाजी धुमाळ सर असेल. थँक्यू सो मच.
गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, आयोजक शैलेश तर सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल बापगाव विपक्ष लोणार या दोन संघामध्ये. मेहर इलेव्हन बापगाव विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार या दोन संघामध्ये आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन लोणार संघाने घेतलेला आहे आणि नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला बापगाव संघ पाहायला मिळेल. तर सामना सुरू होतो. या दुसरा सामना आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत आहात एवन जुडे आयोजित सरपंच उपसरपंच चषक अमने पडा 2023 चे आयोजन. या अगोदरच लोणार संघाला दोन धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे आणि ही पेनल्टी पहिल्या षटकात समाप्त झाल्यानंतर धावफलकामध्ये ऍड केली जाईल बापगाव संघाच्या. आजच्या दिवसामधील दुसरा सामना लोणार विपक्ष बापगाव या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा सरपंच उपसरपंच चषक अमने